आणि दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। अनिल परब यांनी वापरलेले हे वाक्य सध्याच्या राजकीय परिस्थितीशी अत्यंत मिळत जुळत आहे, कारण शिंदे आणि ठाकरेंमध्ये एकमेकांची माणसं कशी फोडता येतील, एकमेकांवर कशी कुरघोडी करता येईल हेच प्रयत्न सुरू आहेत। थोडीशी धुसफूस दिसली की तिथे फासे टाकण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे। सध्या रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादातही असंच काहीसं पाहायला मिळालंय। अनिल परब यांनी बच्चू कडू जे करतायत त्याला शुभेच्छा देताना पैशांच्या मुद्द्यावरून शिंदे गटाला खोचक टोला लगावला, ते काय म्हणाले पहा। आणि मिळाले नाहीत किंवा बिलकुल मिळालेले नाहीत, अजून बच्चू कडूंनी सांगितलंय आम्हाला मिळालेले नाहीत, त्याच्या पुढचं कदाचित वाक्य त्यांनी सांगावं की बिलकुल मिळालेले नाहीत किंवा अर्धे मिळाले। हे सगळं प्रकरण कोर्टात सुद्धा जाणार आहे, कोर्टातलं काही कदाचित कोर्टात साक्ष तपासली जाईल, त्यावेळेला सगळ्या गोष्टी बाहेर येतील, अर्धवट मिळाले पूर्ण मिळाले नाहीत, त्यामुळे बच्चू कडू या लढाईला मी शुभेच्छा देतो। सर, एक तारखेपर्यंत अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे, एक तारखेपर्यंत जर स्पष्टीकरण नाही मिळालं तर 8 आमदार असे आहेत की जे वेगळा निर्णय घेऊ शकतात असं देखील त्यांनी। मी पुन्हा एकदा सांगतो या सगळ्या गोष्टींना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, कारण ह्या भानगडी आमच्या नाही, त्या त्यांच्या अंतर्गत भानगडी आहेत, त्या त्यांनी लढाव्या आणि दुश्मन का दुश्मन दोस्त होता है। तर बच्चू कडूंच्या लढाईला आमच्या शुभेच्छा असल्याचं परब म्हणालेत। दुसरीकडे हा वाद जितका वाढेल ते शिंदे फडणवीसांसाठी डोके दुखीचं ठरणार आहे। बच्चू कडू हे शिंदेंसोबत सत्तेतून बाहेर पडलेत तर रवी राणा हे फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे हा वाद शांत करण्यासाठी या दोघांनाच पुढे यावं लागेल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा यावर व्यक्त होताना तेच म्हणाले, मला वाटतं राणा आणि बच्चू कडूमध्ये जो वाद सुरू झाला आहे दोघांना काहीतरी गैरसमज झाला, असे अनेक लोक असतात त्यांना काही सांगतील यांना काही सांगतील। रवी राणा आणि बच्चू कडू हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत, दोघेही आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत, आणि जो काही वाद सुरू झाला हा काहीतरी मला वाटतं गैरसमजूतने सुरू झाला आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। नक्की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे दोघांचे गैरसमज दूर करतील आणि निश्चितपणे याच्यामध्ये काही चांगला मार्ग निघेल, कारण दोघेही अमरावती जिल्ह्यातले आहेत, दोघेही प्रतिभावान आहे, दोघांचेही काम आहे, आणि त्यामुळं आत्तापर्यंत कधी असं घडलं नाही, पण आता ज्या पद्धतीने घडलेलं आहे मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला आहे। ठाकरे गटाने एक प्रकारे बच्चू कडूंना सपोर्ट दिलाय, त्यामुळे शिंदेंनी या प्रकरणात लक्ष घालणं हे अत्यंत महत्त्वाचं झालंय, कारण त्यांचे दोन आमदार हे शिंदेंसोबत आहेत। आता रवी राणा आणि बच्चू कडू यांना शिंदे आणि फडणवीस हे दोघेच शांत करू शकतात हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आता तरी ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया आल्यानंतर शिंदे फडणवीस काय करतात, पोलीस आणि कोर्ट कचेरीत हे प्रकरण जाण्याआधी यावर तोडगा निघून हे दोन्ही आमदार शांत होतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। पण ठाकरे गटाची प्रतिक्रिया आल्यानंतर बच्चू कडू काही मोठा निर्णय घेतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। बच्चू कडू काही मोठा निर्णय घेऊ शकतात का आणि हा वाद शांत होतो का याविषयी तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।